आई तुम्ही ग्रेट आहात, मी उगस तुम्हाला पाण्यात बघत होते, मी चुकलो, माफ कर आम्हाला। अगं पण झालं काय, अशी काय चूक केलीस तू? आई आम्हाला पिकनिकला गेलं, विघ्नेश्वर संकट आणि प्रथमेश दादांना दुकान काढायची वेळ आली ती ते तुम्ही मीराच्या वडिलांना सांगून वाधवांची ऑर्डर कॅन्सल केल्यामुळे आले होते। त्या दिवशी आम्ही ठरवलं की या गोष्टीचा बदला घ्यायचा। काय पिकनिक होऊन घरी आल्या आल्या मी तुमच्या विरोधात काहीतरी कारस्थान करणार होतो। पण संध्या काकू आणि विलास काकांना बघितलं त्यामुळे आम्ही काहीच करू शकलो नाही। मग आई आई मग काय? हे बघा, मला काहीच माहित नाही, हे सगळं खोटं बोलते आई, मला काही माहित नाही, मी काम करते, मी जाते। हा मी जाते। अभिलाष थांब, काशी तुम्ही ठरवलं होतं ना, मग थांबलात का? आणि हे सगळं तू मला आत्ता का सांगतेस? कारण विलास काकांशी आणि संध्या काकूंशी तुम्ही जे काही वागलात ते बघून मला वाईट वाटलं। काय? विलास काकांना माफ केलं, त्यांना मार्गी लावलं, हे पटलं नाही? नाही 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 नाही, म्हणजे मी तुमच्याबद्दल वाईट विचार करते ना, या गोष्टीचं वाईट वाईट वाटतंय मला। मग ठीक आहे, तरी तुम्हाला या गोष्टीचा धडा शिकवायचा असा मी विचार केला होता। तशा आयडिया पण घ्यायच्या पण मन रेडी नाही व्हायचं माझं। मनात जरा काही तुमच्याविषयी वाईट विचारायला की लगेच तुम्ही विलास काकांचं आयुष्य कसं सुधारलं ते आठवायचं। पण आई, तुमच्याविषयी असं चांगलं चांगलंच मनात यायचं आणि मग आम्ही तुमच्याविषयी खूप बोलायचो। बोलतच राहायचो, बोलतच राहायचो। मग ही अभिलाषा आत्ता का गप्प आहे? ते तुमच्याविषयी खूप चांगलं चांगलं बोलून बोलून त्यांचं आता तोंड दुखायला लागलं, म्हणून वहिनी आओ तिकडे का उभे आहेत, या ना इकडे, या ना, या या इकडे या, लवकर या। अहो तुम्ही किती चांगलं चांगलं बोलायचे, बोला ना आता, बोला। इकडे मला कशाला अंडू होत आणि तू काय बुडबुडते? काय ग, ही काय बुडबुडती? आई मी यांना आणलं ते तुमच्या पायावर नाक रगडायचं म्हणून, पण त्यांनी आता हात हात जोडलेत ना म्हणून असं बोलतायत त्या। आणि आई खरं सांगू, आतापर्यंतच्या आमच्या लाखो चुका तुम्ही माफ केल्या, आम्हाला सगळ्यांसमोर सावरून घेतलं, हे सगळं आठवलं ना की मान लाजणी खाली जाते। पण आई यापुढे मी तुम्हाला प्रॉमिस करते, आता आम्ही अशाच चांगल्या वागू,
आम्ही खरंच सुधारलं. आई असं का बघताय तुम्ही? तुमच्यातला बदल बघती. चांगलंय, फारच चांगलंय. म्हणजे हे असंच चालू ठेवा म्हणजे झालं. काय अभिलाषा, जा आता. बहिणी, आईनी जा सांगितलंय. चला. माझी आई म्हणते ना अगदी तशी ना, तू उलट्या पिसाची. तू कधी काय करशील ना करणार नाही. शू काय शू, तू मला म्हणालीस की चला तर मला वाटलं की तुझ्या डोक्यात काहीतरी कल्पना शिजते म्हणून मी आले तुझ्या बरोबर. तर तू मला आईच्या खोलीत घेऊन गेलीस आणि जाऊन काय केलं तर माफी मागितलीस त्यांची हात सोडून. नाही मग तुम्ही का नाही माफी मागितली? अगं, ज्यांच्यामुळे मी माझ्या आईला घराबाहेर काढलं त्यांची माफी मागू का मी? आणि आपलं ठरलं होतं ना की मीरा आणि आईंचा बदला घ्यायचा, त्याचं काय झालं? आणि काय तो तू शेवटचा हातोडा मारणार होतीस ना, त्याचं काय? आता कसं विचारलं बहिणी, हा शेवटचाच हातोडा होता, अगदी शेवटचा. काय माफी मागणं हा शेवटचा हातोडा? माफी मागून शत्रूला गाफील करणं हा शेवटचा हातोडा होता. काय बहिणी, कसं असतं माहितीये का, शत्रू जेव्हा सावध असतो ना त्यावेळेस त्याच्यावर हल्ला करणं कठीण असतं. पण तोच शत्रू जेव्हा बेसावत असतो तेव्हा त्याला हरवायला एक मिनिट सुद्धा लागत नाही. कळलं? हा नाही, जे तू बोलतेस ते अगदी खरं आहे ग. पण हे सगळं तू आधी का नाही केलंस? म्हणजे आधी जर केलं असतंस ना तर एव्हाना सगळं संपलं असतं ना. याआधी केलं नाही कारण याआधी त्यांना कल्पना नव्हती. यावेळी त्यांना कल्पना होती की आपण त्यांच्यावर हल्ला करणार आहोत. हो, ते कसं? मीरा आणि आईला मी बोलताना ऐकलं, दोघी एकत्र बोलत होत्या. काय काय सांगते तुम्हाला? नाही नाही तू मला इथेच काय दिस. बहिणी ठीक, त्या दिवशी आहे ना मीरा या. आता मी का माफी मागितली ते? परमेश्वरा, कॅश तू किती कपटी आहेस ग. नाही म्हणजे माझ्या आईपेक्षाही जास्त कपटी आहेस तू. म्हणजे ना जे वहिनी, तुम्ही माझी स्तुती करताय की माझा अपमान? नक्की स्तुती करतीये. म्हणजे देवाने माझं डोकं बनवलं. वहिनी, पुढे काय प्लॅन करायचं ते ठरवायला नको का? हा तू ठरव ठरव. दिस इज सो सरप्राइझिंग. कॅश वहिनी स्वतः येऊन माफी मागतील याचा मी स्वप्नातही विचार केला नसता. मलाही खूप आश्चर्य वाटलं. मला जे कळलं होतं ते तिने स्वतः सांगितलं, एकही गोष्ट लपवली नाही. आई, मला असं वाटतं की त्या दोघी खरंच सुधारल्या. मी मगाशी म्हणत नव्हते की काही लोकांना बरं वाईट कळतच नाही, पण मला आता असं वाटायला लागलं की त्या दोघींना कळायला लागले. दुःख जशी पाठोपाठ येतात तसेच सुखांचे क्षणही पाठोपाठ येतात म्हणतात ना ते असं. नाही तसं असेल तर चांगलंच आहे, पण या मागे काशीचा काही हेतू असेल ना तर मात्र तिच्यावर खरंच हात जोडायची वेळ. नाही, मला नाही असं वाटत. खरं तर त्या दोघीही चांगल्या आहेत, फक्त नको ते मिळवायचा जो बालिशपणा चालू आहे ना तो वाईट. काय गप्पा चालल्यात सासू सुनांच्या? आबा आबा, आता एक सरप्राइझिंग गोष्ट घडली. आत ये ना. आबा, तुम्ही हवा होता तेव्हा,
काय झालं का? कॅश वेणी आणि अभिलाषा वेणी आल्या होत्या इथे आईंची माफी मागायला. म्हणाल्या की तुम्ही काका काकूंशी जे वागलात ना ते पाहून मला वाईट वाटलं. म्हणजे स्वतःच. आणि म्हणाल्या की आतापासून आम्ही चांगलं वागायचं ठरवलं. काय सांगतेस काय? काहीतरी खरं आहे? खरं आहे. वा, जगातलं आठवं आश्चर्य आहे. आश्चर्य वगैरे काही नाही. माझ्या सुनांबद्दल काही वाईट बोललेलं मला चालणार नाही. हो अस. माझ्या सुना चांगल्याच आहेत हे तुम्हालाही माहिती. हा, थोड्या नादान आहेत एवढेच. अच्छा, नादान म्हणजे दीड शहाण आहे का? म्हणजे कश्मीरा एक शहाणी आणि अभिलाषा अर्धी. कॅश, मला सुचली एक कल्पना. आई आणि मीरा झोपलेली असताना झुरळ सोडायचं. झुरळ काय बहिणी, अगदी अशा अगदी अशा त्याही ओरडतील. तू कशाला घाबरलीस? आत्ता कुठे सोडलंय का मी झुरळ? काय हे कॅश, तू तर नुसत्या नावाने किती घाबरतेस. बहिणी, हा, तुमच्या पाया शेजारी झुरळ आहे. काय, कुठे 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 गेलं? कुठे गेलं? कुठे गेलं? कॅश गेलं गेलं गेलं. या. नाहीये वहिनी, ते जाण्यासाठी असायला तर हवं ना झुरळ. फक्त झुरळ आहे म्हटल्यावर एवढं घाबरलं. आता ते झुरळ पकडणार कोण? ते डब्यात घालणार कोण? वहिनी काही बोलता तुम्ही तर खरंच. कॅश, मुलांना सांगू ना. नाही नाही, कॅन्सर म्हटलं ना, कॅन्सर. हा बर. कॅश, दुसरी कल्पना. आपण आईना ना मेथीच्या भाजीतून कडुलिंबाच्या पानाची भाजी खाऊ घालायची. वहिनी, कडुलिंबाची पानं म्हणजे पौष्टिक. आणि मला एक गोष्ट सांगा की तुम्ही त्यांचा बदला घेताय की त्यांना खुराक देताय? नाही नाही, फक्त अशी दोन तीन पानं नाही, सगळं झाड. नाही, कॅन्सर. कळलं? काय करायचं ना, काय सुचत नाही. अशा अजून एक कल्पना सुचली. आता काय? मीराच्या केसांना ना तो गौरव ते काय असं चावत असतो ना, काय ते गम गम. च्युइंगम म्हणायचं का तुम्हाला? हा, तेच 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 गम. पण गमची कल्पना चांगली आहे की नाही? हा बघ, कागद उडाला. कॅश, जरा पंखा बंद करतेस का? तू पण झुरळ सोडणे, कडुनिंबाची भाजी बनवणे, गम लावणे, काय आहे ते? अरे, ही सगळी कामं करायची आहेत ना म्हणून लिहिले. ही झुरळ सोडणे हे कुठलं काम आहे? काय, झुरळ सोडणं लिहिलं का मी? नाही नाही, मला लिहायचं होतं झुरळ मारणे, चुकून झुरळ सोडणे असं लिहिलं. हो, तेच म्हटलं. सुटला पण एकदा खरंच ग. कडुलिंबाची भाजी बनवणे काय? हो, कडुलिंबाची भाजी पौष्टिक असत ना कडुलिंब, म्हणून म्हटलं की करून बघावी. हो, आणि बाहेरच्या देशात या भाजीची खूप क्रेज आहे. मी रेसिपी शो मध्ये पाहिलाय ना. वा, मग हे काय गम लावणे? गम गम, अरे आपल्या गौरवची वह्या पुस्तकं बघ ना,
फर्स्ट सेमिस्टर संपलं पण नाहीये तर त्याची वह्या पुस्तकाची सगळी कव्वस निघाले तर ते चिकटवायचे आहेत ना म्हणून ते लिहिलंय. गम लावणे. बरे पण पण हे सगळं तुम्हाला माहिती आहे ना. पण लिहून कशाला काढताय? इथे पाहिजे इथे. काय काय? अरे हो वहिनी आपण लिहित काय बसलोय? आपल्याला काम करायला हवी होती. चला. धन्य आता तुम्ही धन्य. आता तुम्हाला झालं असेल ना. ओके वहिनी सुटलो आपण. बरं झालं तुम्ही तिकडे च्युइंगम हा शब्द नाही लिहिला. आता सगळं काही फिनिश झालं असतं. पण तुम्ही तो च्युइंगम हा शब्द का नाही लिहिला? अगं कसं लिहिणार मी? जो शब्द मला उच्चारता येत नाही तो मी लिहिणार कसा? म्हणून नाही लिहिला. धन्यवाद वहिनी तुम्ही धन्यवाद. तुला खूप खूप आशीर्वाद. जरा देव करू आणि तुला जरा अक्कल येऊ. तथास्तु तथास्तु. चला लागूया कामाला. काम हा हो. ऐसे वो तू मेरे कि ओ कश्मीरा विग्नेश रत्न बारकी. अरे ये काय? आई एम सॉरी. डोंट टच मी. यू जस्ट स्टे अवे. जस्ट डोंट टच मी. आई एम ओके. आई एम सॉरी. सकाळी मी तुझ्यावरती हात उचलला. आई एम सॉरी कश्मीरा. मी हात उचलला. यू आर फ्रॉम टू हाय सोसायटी मधली आहेस कश्मीरा. जस्ट यू आर फ्रॉम हाय सोसायटी. विघ्नेश रत्न बारकी. भिके यायला लागला तरी चालेल पण कॅश ओ कॅश विघ्नेश रत्न बारकी सगळ्यात दागिने हवे म्हणजे विघ्नेश रस्त्यावरती भीक मागणार. Can you cash? Take. Talk. Take. Just don't touch. Yeah. Take. Yeah, talk. मी एक काम करू का? असं करत होतास तू त्या दिवशी. अरे देवा मी एक काम करतो ऐक ना. मी आता जाऊन सगळ्यांची माफी कशी तर माफी मागतो. झालं प्रकरण निवडलंय कशासाठी? झालंय आता. तुला खरं सांगू का? नाही रे म्हणजे मला काहीतरी आठवत होत पण मला हे कळत नव्हतं मी एवढा काही केलाय प्रकार. हे सगळं तूच केलं होतंस. तेच दाखवलंय मी तुला आता. पण तुला माहिती का त्या दिवशी मला खूप रडू येत होत. आज मी हसतोय. आणि तू कधी रडत होतास कधी हसत होतास पडत होतास उठत होतास तुझं तुलाच कळत होत. कठीण आहे देवा. नाही रे ऋषी आज मी हसतोय पण त्या दिवशी मी पण म्हणतो. इट्स ओके. असं होऊ शकत. मूर्ख आहे. नाही असं नाही. त्यावेळेस ना मी स्वतःला कंट्रोल करायला हवं होतं. आबा म्हणतात प्रत्येक वेळेस की माणूस कुठलाही वाईट नसतो. वाईट असते ती त्यावेळेसची परिस्थिती आणि घातला गोंधळ परिस्थितीने. एकटा पडलो होतो मी. वाटायचं सर तुम्ही दोघ जण याल कधीतरी कधीतरी. एकदा घरी आल्यानंतर तू म्हणशील हजम. सगळ्यांना मूर्खपणा करून ठेवलेला. तू का त्रास करून घेतोयस? इकडे बघ आता एक ठरवूया का? इथून पुढे अशी वाईट परिस्थिती येऊच द्यायची नाही. आणि जरी आली जरी आपण हटायचं नाही. कणखर राहायचं. क्या बोलताय ऋषी? मोठा झालास तू. काहीतरीच काय खरंय? काहीतरीच काय मोठ्या भावाची मस्करी करायला लागलायस. त्याची नक्कल करायला लागलायस. अरे तुला काय वाटलं हे सगळं दाखवल्याने काय होईल? अरे मी फक्त तुला काय काय फक्त काय हा बरोबर वाटतं का? मोठ्या भावाची अशी मस्करी करताना दारुड्याची मस्करी करावीच. घाबरलो क्षणभर. काम तर फुटलं मला. नाही रे चुकलो तर चुकलो.
अब नहीं चुकेंगे। यस कणखर। अहो हो पण दोन दिवस तरी आधी सांगायचं होतं ना। हो ते कळलं अर्जंट आहे। बरं मग तुमच्याऐवजी दुसरी कोणीतरी पाठवा मोलकरीण। तुम्हीच शोधा। अहो आयत्या वेळेला कुठे शोधणार आम्ही। बरं बरं राहिलं किती दिवस नाही येणार आहात तेही माहित नाही। कठीण आहे कसं होणार आहे। काय नाही ठेवा फोन मी बघून घेते काय ते। काय ग काय झालं। अहो अभिलाषा वहिनी आपल्या मोलकरणीचा फोन होता। गावी चालली अर्जंट उद्यापासून येणार नाही। किती दिवस येणार नाही विचारलं तर माहित नाही म्हणते। काय मग इथे काम कशी होणार। हा अग पार्टी एकदम कन्फर्म आहे। पण ड्रेस कोड काय असणार आहे। कॅश फोन ठेवतो आधी। फोन ठेव। एक मिनिट मी नंतर फोन करते। ओके बाय बाय। हो नक्की नक्की बाय। मीरा बघ ना काय सांगते। काय झालं वहिनी आपल्या मोलकरीण बाई त्या येणार नाहीयेत काही दिवस। मग आता कसं होणार। तेवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे। होणार सगळी कामं होणार धुणी भांडी होणार सगळं काही होणार। हो अग पण कोण करणार। कोण करणार म्हणजे काय विचारताय तुम्ही। आणखीन कोण। वहिनी आता एवढी वर्ष तुम्ही हे घर सांभाळलं या घराची जबाबदारी सांभाळली तुमच्याने एवढं जमणार नाही। काय वहिनी जमेल जमेल टेन्शन घेऊ नका। नाही हा कॅश तू मला बनवू नकोस। मी हे काम नाही करणार। मी नाही करणार मीरा मी नाही करणार। मी असं कुठे म्हणाले। तुम्ही मोठ्या आहात आणि मोठ्या वहिनी म्हणून तुम्ही आजपर्यंत एवढी सगळी कामं केली आहेत। मग तुमच्याशिवाय हे काम कोण करणार। नवा मी केलं तर चालेल का। सासूबाई।